बात करणार आहोत या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातमीने. उत्तराखंड मध्ये बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यात लवकरच यश येणार आहे. एनडीआरएफ ची एक टीम बोगद्यात गेली असून काही क्षणात मजुरांची सुटका करण्यात येणार आहे. गेल्या 16 दिवसांपासून काही मजूर बोगद्यात अडकले होते, त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले, त्यानंतर आता प्रयत्नांना यश येईल याची दाट शक्यता आहे. कामगारांच्या सुटकेचं काम जवळपास पूर्ण झालं असून काही क्षणात मजुरांची सुटका होईल यासाठी घटनास्थळी तात्पुरतं रुग्णालय उभारण्यात आलंय. दरम्यान केंद्रीय मंत्री व्ही के सिंग घटनास्थळी दाखल झाले आहेत. उत्तराखंडमध्ये बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यात लवकरच यश येणार आहे. ही थेट दृश्य आपण उत्तराखंडमधले पाहू शकतोय. एनडीआरएफची एक टीम बोगद्यात गेली असून काही क्षणात मजुरांची सुटका करण्यात येणार आहे. या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिलीमीटर व्यासाची पाईप सोडण्यात आली होती. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. या पाईपद्वारेच मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. दिवाळीपासून हे मजूर बोगद्यात अडकून आहेत. 16 दिवसांपासून काही मजूर बोगद्यात अडकले, त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी आता अथक प्रयत्न करण्यात आले, त्यानंतर आता प्रयत्नांना यश येईल याची दाट शक्यता वर्तवली जाते. कामगारांच्या सुटकेचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. काही क्षणात या मजुरांची सुटका होईल यासाठी घटनास्थळी तात्पुरतं रुग्णालय देखील उभारण्यात आलेलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री व्ही के सिंग हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर आज सुटका होणार आहे. रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. गेल्या 12 नोव्हेंबर पासून म्हणजे 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवस रात्र रेस्क्यू ऑपरेशन. उसके बाद इन्फॉर्मेशन मेरे पास नहीं है. हम लोग बाहर आ गए थे क्योंकि अब एनडीआरएस ने टेक ओवर कर लिया ऑपरेशन. हमारा काम सिर्फ इतना था कि वो पाइप थ्रू एंड थ्रू हो जाए. वो पाइप थ्रू एंड थ्रू हो चुकी है. उसके लिए हम स्टैंड बाय पे थे कि पाइप थ्रू एंड थ्रू ना हो तो हमारे इंजेक्शन मटीरियल्स को ग्राउट करके कंसोलिडेट कर दिया जाए ताकि पाइप थ्रू एंड थ्रू हो जाए. तो अब पाइप थ्रू एंड थ्रू हो चुकी है. 80 मीटर जा चुकी है. आर पार हो गई है पाइप. अब एनडीआरएस और आर्मी ने ऑपरेशन टेक ओवर कर लिए हैं. अच्छा, अब कितना लगभग समय लगेगा? आप लोगों की बातचीत हुई होगी अधिकारियों से? देखिए, कोशिश तो यही है कि जितना जल्द से जल्द हो सके उनको बाहर ले आएंगे. वही एम है सबका. तो उम्मीद है कि देखिए शाम तक सारे लोग बाहर आ जाने चाहिए सेफली. सब सेफ है ये कंफर्मेशन आ गया था. तो लेट्स सी, शाम तक सब कुछ हो जाना चाहिए. पूरा क्लियर हो चुका. रास्ता पूरा क्लियर हो चुका है. बस एक बार नाम बता दीजिए अपना. संभव चावला. इस वेळात या मजुरांची सुटका होणार आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेरास सुटका होणार आहे. रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. गेल्या 12 नोव्हेंबर पासून म्हणजे 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवस रात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या आहेत. 41 मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. 41 मजुरांसाठी 41 बेड देखील तयार करण्यात आलेले आहेत.